Good morning, students. Today we are going to learn the remaining part of our punctuation lesson, class 8 subject grammar. In today's period, we are going to learn some rules related with capital letters. अच्छा तसिके मध्ये आपण capital letters विषयी माहिती घेणार आहोत. Capital letters means अध्याक्षरे. किंवा स्टार्टिंग कशा पद्धतीने कॅपिटल लेटर ने करायचे किंवा कुठे कुठे कॅपिटल लेटर्स वापरलं जातं अशा पद्धतीने आपण आज काही रूल्स अभ्यासणार आहोत. ओके, कॅपिटल्स आर यूज, कॅपिटल लेटर्स कुठे वापरले जातात आता सुरुवातीला बघूया. फर्स्ट पॉइंट टू बिगिन ए सेंटेन्स. बघा कुठल्याही सेंटेन्सच्या स्टार्टिंगचं फर्स्ट लेटर काय असतं, कॅपिटल असतं. टू बिगिन ए सेंटेन्स, बिगिन म्हणजे काय, त्याचा समानार्थी शब्द स्टार्ट. त्याचा समानार्थी शब्द काय, आपला स्टार्ट. या बिगिनचा समानार्थी शब्द आहे स्टार्ट. किंवा स्टार्टिंग जे असते त्या स्टार्टिंगचं फर्स्ट लेटर काय असतं, फर्स्ट वर्ड, फर्स्ट लेटर हे काय असायला हवं, कॅपिटल असायला हवं. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया राजेश, राजेश प्लेज खो खो. इन दिस एक्झाम्पल द फर्स्ट लेटर आर, फर्स्ट लेटर आर इज रिटन हियर कॅपिटल, शुड बी कॅपिटल. ते कॅपिटलच हवं असायला हवं आणि प्रत्येक लेटरचं. फॉर एक्झाम्पल ओके आय लाईक मँगोज. आता या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय लाईक मँगोज, मँगोज. नेक्स्ट, अशा पद्धतीने प्रत्येक वाक्याची सुरुवातचं फर्स्ट लेटर, फर्स्ट वर्ड ते काय असायला हवं, कॅपिटल असायला हवं. बिगिन, ओके, टू बिगिन ए सेंटेन्स, त्याचं फर्स्ट लेटर काय असेल, कॅपिटल असेल. नेक्स्ट, टू बिगिन इच फ्रेश लाईन ऑफ पोएट्री. त्याचनंतर जी पोएट्रीची प्रत्येक फर्स्ट लाईन असते ती सुद्धा कशी असायला हवी, कॅपिटल असायला हवी. या इथे सांगितलेलं आहे आपल्याला की जी फर्स्ट आणि बिगिन असते, बिगिन म्हणजे काय, सुरुवात असते. बिगिन ह्यालाच काय म्हणतात तुम्ही, सुरुवात म्हणू शकता. जी सुरुवात आहे ती कशाने होईल, प्रत्येक फ्रेश लाईनची, प्रत्येक नव्या लाईनची कवितेच्या, ती कशाने असेल, स्पेशली ओल्ड पोएट्री. जी ओल्ड पोएट्री असते, जुन्या ज्या कविता असतात, तर त्याची सुरुवात कशाने होते, या कॅपिटल लेटर्सने होते. आणि कॅपिटल लेटर्सला मराठीमध्येच काय म्हणतात, अध्याक्षर असं म्हणतात. अध्याक्षर म्हणजे पहिलं जे अक्षर आहे, अध्याक्षर जे आहे ते कसं असायला हवं, कॅपिटल असायला हवं. ओके, या ठिकाणी सांगितलेलं आहे की पोएट्री तिचं फर्स्ट लाईन, फर्स्ट वर्ड किंवा प्रत्येक लाईनची जी फ्रेश लाईन असते त्याचं स्टार्टिंग लेटर कसं असेल, कॅपिटल असेल. नाउ द थर्ड पॉइंट इज हियर, टू बिगिन ऑल प्रॉपर नाउन्स अँड ऍब्जेक्टिव्ह डेरिव्ह फ्रॉम देम. बघा प्रत्येक प्रॉपर नाउन, प्रत्येक विशेष नाम, प्रॉपर नाम म्हणजे काय, विशेष नाम, प्रत्येक विशेष नाम जे असतं, विशेष नाम म्हणजे विशिष्ट वस्तूला कोणाचं पण असू शकतं, व्यक्तीचं असू शकतं, पर्सनचं असू शकतं, थिंगचं असू शकतं. जे प्रॉपर नाउन्स आहे त्याचं फर्स्ट लेटर कशाने होईल, कॅपिटलने होईल. टू बिगिन ऑल प्रॉपर नाउन्स, या ठिकाणी ऑल व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याच्या ठिकाणी जे प्रत्येक प्रॉपर नाउन आहे त्याचं स्टार्टिंग लेटर कसं असतं, कॅपिटल असतं. ओके, अँड ऍब्जेक्टिव्ह ड्राईव्ह फ्रॉम देम, आणि त्याच्यापासून जे ऍब्जेक्टिव्ह झालेले असतात म्हणजे प्रॉपर नाउन पासून काय ऍब्जेक्टिव्ह तयार होतात, तर त्यावेळेस सुद्धा काय केलं जाते की त्याचे फर्स्ट लेटर सुद्धा काय केले जातात, ऍब्जेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण सुद्धा नाम, या विशेष नामापासून विशेषणे जे तयार केलेले असतात, ऍब्जेक्टिव्ह जे तयार केलेले असतात त्याचं लेटर सुद्धा काय असतं, फर्स्ट लेटर कॅपिटल लिहिलं जातं. फॉर एक्झाम्पल डेली, आता या ठिकाणी सांगितलं की ऑल प्रॉपर नाउन, सिटीचं नाव असेल, पर्सनचं नाव असेल, थिंगचं नाव असेल, कुठलंही असेल, जे प्रॉपर नाउन आहे ते नेहमी कॅपिटल लिहिलं जातं. ओके, फर्स्ट लेटर या ठिकाणी आहे डेली, डेली म्हणलं डी कॅपिटल. नेक्स्ट रामा, रामा म्हणलं आर कॅपिटल. नेक्स्ट आफ्रिका, बघा हे सिटीचं नाव आहे, हे पर्सनचं नाव आहे. आफ्रिका कंट्रीचं नाव आहे. ओके, आफ्रिकन, बघा आफ्रिका हे काय, कंट्री आहे, एक देश आहे. आणि या नावापासून
या प्रॉपर नावापासून एक ऍब्जेक्टिव्ह बनलेला आहे, विशेषण बनलेला आहे आफ्रिकन. आता याचा आफ्रिकनचं ए सुद्धा कसं आहे, कॅपिटल झालेला आहे. की विशेष नावापासून एखादं विशेषण जर क्रिएट झालं तर त्याचं लेटर सुद्धा आपण काय करत असतो, कॅपिटल लिहित असतो. फॉर एक्झाम्पल आफ्रिका आफ्रिकन, याच्यामध्ये सुद्धा या प्रॉपर नाउन पासून आपण काय केलेलं आहे की एक ऍब्जेक्टिव्ह तयार झालेलं आहे आणि त्याचं लेटर सुद्धा आपण कॅपिटल लिहित असतो. नेक्स्ट शेक्सपियर. शेक्सपियर वन ग्रेट ऑथर आहे, खूप महान असा लेखक आहे, रायटर आहे. ओके, तर अशा पद्धतीचं शेक्सपियर, याची खूप नाटक आहेत, प्लेज आहे, ड्रामा रोमिओ अँड ज्युलियट. ओके, अशा पद्धतीचे वेगवेगळे आहे. तर हे हॅमलेट, हॅमलेट सुद्धा हे शेक्सपियरचं नाटक आहे. जे प्रसिद्ध असा रायटर आहे, प्ले राष्ट्रीय प्ले राइटिस्ट आहे, प्ले म्हणजे नाटककार आहे शेक्सपियर. शेक्सपियर इट इज प्रॉपर नाउन, तो प्रॉपर नाउन आहे आणि या प्रॉपर नाउन पासून एक ऍडजेक्टिव्ह बनलेला आहे शेक्सपियरियन. म्हणजे काय की शेक्सपियर सारखाच आहे त्याचा अनुयायी, त्याच्यासारखाच लिहितो, अशा पद्धतीचं हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि याचा फर्स्ट लेटर सुद्धा आपण काय करत असतो, कॅपिटल लिहित असतो. नाउ फोर्थ पॉइंट, फॉर ऑल नाउन्स अँड प्रोनाउन्स विच इंडिकेट द डायटी. ओके, डायटी म्हणजे काय, देवता. त्याच्यात मध्ये तुम्हाला एक समानार्थी शब्द सांगतो, गॉडेस, गॉडेस किंवा गॉड, लक्षात असू द्या, गॉड. गॉड म्हणजे काय, देवता. अशा पद्धतीचे देवता जे आहेत त्यांचे फर्स्ट लेटर सुद्धा आपण काय करत असतो की कॅपिटल लिहित असतो. फॉर एक्झाम्पल लॉर्ड कृष्णा, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो, जे लॉर्ड हनुमान आहे किंवा मग जे व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू टेक यू कॅन टेक, जे गॉड किंवा गॉडेस आहेत त्या पद्धतीचे जे आपले देव किंवा देवता आहेत त्यांचं फर्स्ट लेटर काय लिहिलं जातं, हे नेहमी कॅपिटल असतं. ओके, नाउ फॉर एक्झाम्पल द लॉर्ड ही इज द गॉड. द लॉर्ड, या ठिकाणी लॉर्ड आलेला आहे, लॉर्ड म्हणजे देवता, भगवान, अशा पद्धतीचं. ही इज द गॉड, आणि या ठिकाणी सुद्धा गॉड आलेला आहे, गॉडच जे कॅपिटल असतं. देवाविषयी जिथे जिथे प्रोनाउन आलेले असतात ते सुद्धा त्याचं फर्स्ट लेटर काय असतं, कॅपिटल लिहिलं जातं, लक्षात असू द्या. नाउ टू राईट द प्रोनाउन आय अँड द इंटरजेक्शन ओ, लक्षात असू द्या, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे की प्रोनाउन जे आहे आय, आय ही नेहमी कॅपिटल लिहिलं जातं वाक्यामध्ये, कुठेही आल्यानंतर आय हे काय लिहिलं जातं, कॅपिटलच लिहिलेलं असतं. आणि इंटरजेक्शन ओ, इंटरजेक्शन ओ म्हणजे उद्गारवाचक ओ, हे आपण एक्सक्लेम करत असतो त्यावेळेस सुद्धा ते ओ जिथे जिथे लिहिलं जातं ते इंटरजेक्शन म्हणून वापरलेलं असेल तर ते काय असतं, कॅपिटल असतं. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस रूल्स रिलेटेड विथ और यूजेस रिलेटेड विथ कॅपिटल लेटर्स. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.